हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती गुरुजी ओ गुरुजी ओ गुरुजी कोण पोस्टमन अरे वा आज स्वतः जातीनं पत्र वाटतंय वाटतं सणासुदीच्या दिवसात स्वतःच पत्र वाटतंय मी का मनी ऑर्डरी असतात ना लोकांच्या जाऊक लागता नाही गेलं पाहिजे स्वतः जोखमीचं काम आहे ना बर मी निघू का हा निघा निघा हा ओ गुरुजी आता काय पत्र इला तुमचा कोणाचं फोन वाचलं नाही मी फक्त तुमचं नाव आणि पत्ता आणि वर कणकोली सो शिकवा कणकोली बघू वाचून दाखवू मास्तर आहे मी म्हणूनच विचारलंय एक एक नमुनेच असतात वाचून दाखवू म्हणे प्रिय राया आमच्या राजापूर मतदारसंघात मला म्हणत उभं राहा म्हणून मग काय झालं पण म्हटलं काय तरुण रक्ताला आपण चॅनल द्यायला हवा ना अरे मी तसा आमदारांना जाणार नेता नाही खासदारांना जाणार नेता आहे खासदारांचा चेहरा असो का डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराचा रो काय हो मास्तरांनू पगार झालेला नाही वाटत पगार आलाय मग चेहरो किती पडलेलो काय नाही मजली बिजली झाली का काय नाही मास्तरांनू तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा आम्ही तुमच्या मागे हंजी हंजी करीत येणार नाही शंकर्या पुढली बातमी वाच हा येळवांचा पूल खचला केला ना काम आपल्या त्या बांधकाम खात्याला पूल बांधलेला असणार अरे आमच्या त्याच त्या खाडीवरचा पूल जाऊन बघ जा राजापूरच्या इंग्रजांनी बांधलेला आहे तग कालात मजबूत आहे मग अरे मला तिकडनं पत्र येतात का का अमुक अमुक झाली बांधलेलं पूल आहे त्या पुलाची आता डागडुजी करा अहो मला पत्र आलं एक ब्रिटिशांचा नाही ब्रिटिशांचं नाही मग जाऊन दे असले आलतू फालतू पत्रांवर चर्चा करीत नाही आम्ही हा इकडे मला काय झालं का आमच्या इथे इंग्रजांची वाकार होती राजापुरात काय समजलं अशी खाडी नाही आणि खाडी सांगली वाकार आहे ती मोठी चांगली त्यांनी तोफा आणलेल्या होत्या आणि त्या चढवायच्या होत्या हिश्याल गाडावा ते माझं वडील काय म्हणले का दोन बैल गाडी करूया भारी सरकार त्याची तोफा देऊया अहो तोफेच्या तोंडी द्यायची वेळ आली मला मला वाचवा रे काहीतरी कर प्लीज मगाशी सांगा सांगा म्हणून आम्ही इंत्या आजव करीत होतो तेव्हा तुमच्या तोंडाचो दरड कोसळलेलो घाट किती झालो तो आपला भिडू हा त्या इतका पिडू नका हा सांगा काय झाला पत्र आले मला एक कुणाचा वाचा आता काय आपल्या थोडा मराठीचा प्रॉब्लेम आहे ना याला हे पत्र वाचणार वाचता येणार नाही ढुंगणे अरे ढुंकून पण ह्यानं शालिक बघितलेलं नाही आहे त्याला वाचता कसं येईल तू पुढे वाच हा वाचतोय प्रिय राया राय गो मलाच उद्देशून लिहिले या गावात राया कधी आलो अरे एवढ्यात राया झालो पुढे वाचा अहो वाचाल तर वाचवाल मला हा वाचतो वाचतो प्रिय राया पुढे लिपस्टिकचा डाग ओठांचे ते ओळखीचे नाही ना पुढाय का पुढाय का प्रिय राया ओळखलत का सर मला येष्टीत आली कोणी मास्तर होते पार दमलेले कपालावरती पाणी घाम आधी बसली मग हसली बोलली बाजूला पाहून बघाबाई पाहुणी आली प्रवास करू बाजूबाजूला राहून भीती खचली शीळ वाजली हे हात शीळ वाजली हात नको तिथं गेले मास्तरांनो नाही खोटं हे सगळं पुढाय का रे आठवण म्हणून आठवण म्हणून पाप्यांचे वळ तेवढे ठेवले काय शी का खोट आहे त्रिवार खोट आहे फार भार दिला तो घेऊन संगे आता सर कुडते आहे शिव्या गाळ्या खाते आहे खिशाकडे हात गेलास तर हसत हसत उठून येईन पैसेच हवेत सर मला नाहीतर मोडून टाकीन तुमचा संसार आणि तोडून टाकीन कणा कणा खाली आवाज काढून ह्या मास्तराला लबाड म्हणा तुमचीच
टिंब 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 नाही खोटे हे सगळं हा आपल्या गावातलाच कोणाचा तरी चाटाळपण आहे अहो गंपूशे ताक सुद्धा फुंकून पेणारा माणूस आहे मी आता ताक लिहिलेलं आहे खाली ताजा कलम ह्या काय ताक आपल्या दोघांचे एकत्रित फोटो माझ्या मोबाईल वर आहे तुम्ही जबाबदारी झटकल्यास मी ते पेपरात छापायला देईन मास्तरांनो आठवून बघा एसटीत कधी कुणी एकटी बाई भेटली होती नाही हो म्हणजे तशा बाया पुरी बाजूला बसतात कितीक वेळेला पण मी खिडकी बाहेरच्या निसर्गात रमलेला असतो शपथ अहो गंपू शेट मी तिकीट सुद्धा असं बाहेर बघून काढतो मास्तरांनो कोकणातले रस्ते वालना वालनाचे तुम्ही किती ताबा ठेवला हो तरी व्हायच व्हायच हिकडे तिकडे डचमाला व्हायचं नाही हो अहो मी अंग चुरून बसतो असं गजाला गच्च धरून बसतोय अहो मला वाटतं हा गावातलाच कोणाचा तरी चाटाळपण आहे बघो त्या गावातलं असलं ना एकीकडे आता फाडून खटत नाही शक्यच नाही गावात एवढा चांगला अक्षर कुणाचाच नाही एक हा कोण अण्णाच गावकराची भई इमला अय्या मास्तर आज वर्गणी वाटत वर्गणी मागायला आलो तो अय्या हो का पगार थकलेत वाटत तुमचे अरे होय अरे इमला इमला आधी कशी आठवली नाही छे ती कशाला लिहिल मला असं पत्र लव प्रेम ईश माणसा काय पण करून लावता मास्तरांनो ती प्रेम करता तुमच्यावर छेव काय तरीच काय तुम्ही डिनाय केला तरी ती नाही म्हणणार नाही 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 पण तिनंच पत्र लिहिलंय हे आपण सिद्ध कसं करणार का सिद्ध करण्याचं काम आमचं तुम्ही सिद्ध शाळेत जावा बघू जावा शाळेत जावा जावा मास्तरांनो सरळ शाळेत जावा आम्ही सगळा बरोबर करता पण काय करता काट्यान काटा काढायचा काटा प्रेमपत्राची उकल प्रेमपत्रानं करायची घ्या कागद आणि पेन अगं भाई असं काय अचानक समोर आलंस माझी तार लागली होती ना तार नाही पत्र पत्र अय्या कोणाचं अण्णांचं कोणी वाचलं नाही वर तुमचं पत्तवा आणि कणकवलीचं शिकवा हे घ्या येतो मी दिसते मजला सुख सोपे नवे वाचतिया वाचतिया प्रिय सखी तुझे पत्र मिळाले अय्या मी कधी पत्र पाठवलं होतं म्हणजे तशी लिहिली बरीच पण पाठवायची हिंमतच नाही झाली असू दे कुठून का होईना सुरुवात झाली म्हणायची सगळंच कसं भासमय झालंय माझ्या मनाच्या गोठ्यात बांधून ठेवलेला प्रेमरूपी वळू तुझ्या पत्राने उधळला आहे त्याला व्यसन घालून कासरा बांध आणि आसरा दे माझ्या हृदयाचा हंबर बरं म्हणून सोडून देऊ नकोस गायीसारख्या तुझ्या डोळ्यात ह्या वासराबद्दल माया दाटून येऊ देत मास्तर असून अशी काय उपमा देतात असो प्रेमात सगळंच माझ्या उरात फुटलेला हा प्रेमाचा कोंब दोडा मार्गावरून धावत आलेल्या हत्तींसारखा तुडवू नको हे इवलेसे रोप आभाळावरी जाऊ दे आणि माझे आभाळ थांबू देत तुझ्या उत्तराची मी चातकासारखी वाट पाहतोय केवळ तुझाच राया तुझाच मोहरला मोहरला भर भादव्यात आंबो मोहरताना तसा मोहरला बघ नाही लिवलाय कुणी पत्र अरे वस्त्राच्या ऐवजी लेखणी हातात आली असती ना तर एकेकाची बिनपाण्याची केली असती मजा दिसते मजेला सुखची तुम्ही इथे अचानक बघा बघा माझी ही रोजचीच वाट आहे तुम्ही इथं काय करताय काय झालं मी काय केलं अरे बापरे देवा उत्तर देते उत्तर न विचारलेल्या प्रश्नाचं गुरुजी
आता आज काय आणले आणखीन? दोन दोन पत्र इली असत तुमची. दोन दोन ही घ्यावा, येतय मी. येतय मी. प्रिय राया, माझं पत्र मिळालं असलच तुझ्या पत्राची अपेक्षा नव्हतीच, कारण मी माझा पत्ता नाव काहीच लिहिलं नव्हतं. पण आता माझा मोबाईल नंबर देते, मला या नंबरवर भेटा. जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या पेपरमध्ये आपले फोटो झळकतील. प्रिय सख्या, तुमचं पत्र मिळालं, वाचलं आणि ग्रीष्माच्या काहिलीने तडकलेल्या भुईवर वैवाचा शिडकावा व्हावा तशी मी मोहरून निघाले. तुम्ही वळू नव्हे, वळी वाहत वळीव. माझ्या प्रेमाचा मृदगंध तुमच्यापर्यंत या पत्रातून नक्कीच पोहोचेल. ही केवळ अक्षरं नव्हेत, हे तृणांकुरेत वृक्षवेली होण्याच्या प्रतीक्षेतले चातका पाऊसच वाट बघतोय बरसण्यासाठी. तुमची सखी विमल. चल चल गोमे कापड बाजारी जाऊ, चल गोमे, चल चल गोमे कापड बाजारी जाऊ. गंपू, हे काय? काय हे काय? आम्ही काय केलंय? तुम्ही काय केलेलं आहे? अरे मग हा खेळ कोण खेळलेलाय? विमलला मला कसं पत्र लिहिलं? कसं म्हणजे? हाताने लिहिलेलं असताना नाही रे गंप्या. आम्ही पायाने लिहितो वाटतो, हातानेच लिहितो आम्ही. अरे पण मला कसं आलं पत्र हे? आता काय टॅलेंट टॅलेंट दिलं नाही ना, कुणीतरी दिलं नसतात. ए बाळा, पोस्टमॅननेच दिलंय मला पत्र, पण हे पत्र तुम्ही काहीतरी डॅमेजपणा केल्याशिवाय आले का? केला डॅमेजपणा केला आम्ही, पण हा डॅमेजपणा का केलेला? तर तुमचा डॅमेजपणा लोकांच्या समोर म्हणून ना. आता ह्या पत्रावर ना एक तरी कळलं का आधीच पत्र एम्बलॅन लिहिलेलं नव्हतं. होय मग आता टिंब टिंबवाली कोण आहे ते आपण शोधून काढूया ना. शोधायचं काय त्याच्यात? तिने फोन नंबर दिला आणि त्याच्यावर संपर्क करायला सांगितलंय. मग तर झाला, सोप्प झाला सगळा. काय डोंबलं सोप्प झालंय? वर धमकी दिली तिने, जास्त हुशारी करायचा प्रयत्न केला तर पेपरात फोटो झळकवण्यात येईल म्हणे. मी बोलतान तिच्या वांगडा. हा बोल बोल. अरे बोल काय बोल, तुमचे बोल आणि ह्याचे बोल किती फरक आहे? आणि ज्याचं लपडो त्याने जुगडूचो आपलं जबडो. ए बाबा, लपड बिपड काय नाही रे. नाही नाही, लफडा नाही. यांचा तर प्रेम आणि आमचा तर लफडा. रे बाबा, प्रेम बिम ताजा काय आहे ना, तर नंतर सिद्ध होईल. कळलं? आधी ती कोणती टिंब टिंब आहे ना, तिला फोन लावा आणि कुठं भेटायचा तर ठरवा. मी नंबर तरी लावताय तेवढाच माका सुख. सांगा नंबर, सांगा. 9987654321. नंबर तोंड पाठ, याचा अर्थ तोंड ओळख करून मगे पाठ फिरवला मास्तरांनी. लागलो लागलो लागलो. हॅलो. हॅलो बोल, हॅलो बोल. हॅलो केला काम? हॅलो इकडे येऊ तुम्ही, बोला. त्याला काय बोलायला लावता बाय. हॅलो, कोण बोलताय? मी मास्तर. मास्तर आर आर औरंगाबादकर. ओ राया, मला वाटलंच होतं तुम्ही मला फोन करणार म्हणून. ओ बाई, तुम्ही कोण आहे? ते भेटल्यावर कळेल तुम्हाला. बाई, मला का त्रास देत आहे तुम्ही? एसटीत तुम्ही मला त्रास दिलात तो, तेव्हा आली ना मज्जा. का कधी कुठल्या एसटीत भेटलो आपण? मला काय आठवत नाही. ते भेटल्यावर आठवेल तुम्हाला. कधी आणि कुठे भेटताय? कधी कुठं भेटायचं? हाय सर, हाय सर बोलवाती का? हाय सर बोलवाती का? काय? नाही नाही, तुम्ही मला भेटायला इकडेच या ना. मी तिकडे? हा म्हणजे चक्क खानाच्या छावणीत. त्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच खानावळीच्या मागे भेटा. खानावळीच्या मागे? येतो बोला, येतो बोला, येतो बोला. आ येतो बोला, येतो बोला. कुठली खानावळ? कणकवली डेपोच्या मागच्या गल्लीत वळलात ना कि तिथे खानोलकरांची खानावळ आहे, तिथे आज संध्याकाळी भेटा. पोलीस स्टेशनचा खेटा. काय झाला?
भेटू कणकवलीच्या डेपोच्या मागच्या गल्लीत खानोलकरांच्या खानावळीच्या माग चला मास्तरानो आता किती रडतास अरे मी नाही रडत रे बाबा मग रडतान तरी कोण या कोणाचा ना आवाज येतोय अरे देवा हे तर मास्तरांचं प्रेम पात्र माझ्या प्रेमाला पात्र नाही आहात तुम्ही माझ्याशी प्रतारणा केली प्रतारणा नाही हो एका पत्रावरून झाला या सगळा मी तुमका सांगताय सगळी स्टोरी आहो एप कोणीतरी अरे अरे ऐकून दे गे मला काय म्हणायचं कोणीतरी मला पत्र पाठवलं आणि मग आपल्या दोघांचे एकत्रित फोटो माझ्या मोबाईल वर आहे तुम्ही जबाबदारी झटकल्यास मी ते पेपरात छापायला देईन माझ्या आतापर्यंतच्या सर्व्हिस बुकाची शपथ घेऊन सांगतो अहो ही पोरगी कोण आहे तेही मला ठाऊक नाही हो कुठे बोलवले तिने भेटायला गंपू शेठ हा आहे ना ती काय येणार नाही इली 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 अरे एकटीच आहे मग काय नाही हाय डार्लिंग तुम्ही मिस ती आठवले नाही हो मी तुम्हाला कधी पाहिलेलंच नाही ना पण मी पाहिले ना तुम्हाला रत्नागिरी कणकवलीच्या गाडीत मागच्या सीटवर तुम्ही खिडकीच्या बाजूला बसला होता आणि मी अगदी तुमच्या बाजूला बसले होते गाडीने हात खांबा सोडला आणि तुम्ही तुमचा हात थांबवू शकला नाही मग हळूच तुम्ही तुमचा हात माझ्याकडे सरकवला आणि मग तुम्ही माझा हात तुमच्या हातात घेतला आणि मग आणि मग आणि मग 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 काय केलं यांनी तुम्ही कोण मी सौभाग्यवती विमल आर औरंगाबादकर यांची धर्मपत्नी मग सांगा ना पुढे मग काय केलं यांनी कळू देत तरी मला यांचे पराक्रम मला सांगायलाही लाज वाटते हो मग तुम्ही यांचे काढलेले फोटो दाखवा आपण वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊ आणि दोघी मिळून ते छापायला लावू या 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 अशा पुरुषांना शिक्षा ही व्हायलाच हवी दाखवा ना ते फोटो माझ्या बरोबर कधी साधा एक फोटोही काढला नाही हो आता निदान तुमच्या बरोबरचे फोटो तरी कसे दिसत आहेत ते बघू दाखवा ना नाही नाही माझ्याकडे ते फोटो आता नाही आहेत मग घरी आहेत का घरी हो हो घरी आहेत घरी मग चला आपण तुमच्या घरी जाऊ तुमच्या घरच्यांनाही बघू दे या 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 नराधमाचा चेहरा नाही नको का कारण ते फोटो घरी नाहीयेत म्हणजे ते फोटो हरवले मग आपण एक काम करू आपण तिघे मिळून वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊ फोटो काढू आणि त्यांना ते छापायला लावू नाही नको अहो कशाला म्हणजे काय या 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 अशा लफंग्या पुरुषांचा खरा चेहरा जगासमोर यायला नको चला चला चल चल चला नाही ह्यांनी काहीही केलेलं नाहीये म्हणजे रत्नागिरी कणकवलीच्या गाडीत ते माझ्या बाजूला होते खरं हो पण त्यांनी माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही हो केवळ पैशासाठी मी खोटं नाटक केलं आणि या नाटकावर सगळ्या पेपरात तुझा पडदा फाश करूनच पडदा पडायला हवा चला चला हिला घेऊन चला काही म्हणा मास्तरानु आज ह्या इमलताई होत्या म्हणून तुम्ही वाचलो खरा ही तुमची सौ बनून इली म्हणून तुमचा चारित्र्य सौच्छ रोवला मास्तरांनो अशा खोट्या खोट्या भूमिकेचा खरोखर विचार करू ना हरकत नाही मास्तरांनो बघा विचार करा नाहीतरी मंगलसूत्र मित्र तयार जाय मास्तरांनो होऊन जाऊ दे चालन आता अन्न आले मुंबईवरून
मागणीच घालत गेला काम. आम्ही नाही जा, नंतर येते. जमलं रे.